हाय फ्रेंड्स जे पी किचन आर्ट्स आर्ट्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पावभाजी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी कांदा टोमॅटो ढोबळी मिरची आणि कडीपत्ता घेतलेला आहे तर हे सर्व काय करणार आहे मिक्सरमध्ये मी बारीक करून पेस्ट घेणार आहे ते अशा पद्धतीची पेस्ट करून घेतलेली आहे तर आता काय करणार आहे मी गॅसवर ठेवणार आहे कढई आणि त्याच्यामध्ये घालून घेणार आहे तेल तेल हे भरपूर प्रमाणात घालून घ्यायचं की जेणेकरून की आपली मगाची जी, जी काढलेली पेस्ट आहे ती छान तेलामध्ये तळसून घ्यायची आहे आणि मस्त शिजवून घ्यायची आहे विदाऊट पाण्याची मग अशी थोडं मिक्सरमध्ये काढून घेताना मी पाणी टाकलेलं आहे आणि न जर नंतर गरज पडली तर थोडंसं पाणी टाकलं तरी चालतं तर मी अद्रक लसणचं पेस्ट घालून घेतलेलं आहे जिरे मोहरी घालून घेणार नाही मी डायरेक्ट अद्रक लसणचं पेस्ट टाकणार आहे आपल्याला बाहेरच्या सारखी पावभाजी करायची आहे त्याच्यामुळे जिरे मोहरे अजिबात टाकायची नाही आहे तुमच्या आवडीनुसार आवडत असेल तर टाकू शकता मी कडीपत्ता घालून घेतलेला आहे नंतर घालून घेतलेले जे काढलेली मग अशी पेस्ट होती ते घालून घ्यायचे आपल्याला आणि मी बटाटा घेतलेला आहे दीड बटाटा घेतलेला आहे ते मिक्सरमध्ये ते पण मिक्सरमध्ये काढून घ्यायचे थोडंसं पाणी घालून ते घ्यायचं आहे आपल्याला या भाजीमध्ये टाकून याच्यामुळे काय होतं आपल्या भाजीला थोडासा थिकनेस पण आहे